मित्रांनो, करोना व्हायरस ही या शतकातील अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. मी मागेही सांगितलं होतं, महायुद्ध पहिला क्रमांक किंवा वर्ल्ड वॉर टू यामध्ये सुद्धा करोडो लोक मारले गेले, पण ती एका विशिष्ट प्रदेशापुरती मर्यादित अशी युद्ध होती. आता मात्र पूरी दुनिया मेरे मुठ्ठी में अशा पद्धतीनं करोनानं अख्ख्या जगावर आपली दहशत बसवलेली आहे. पण म्हणून काय, आपण सगळ्यांनी या बाबतीत अत्यंत सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. प्रशासन, पोलीस आणि आरोग्य कर्मचारी असलेल्या तुटपुंज्या साधनांसह ही लढाई लढत आहे. मला या प्रसंगी 62 युद्धाची आठवण येते. चीननं अचानक भारतावर आक्रमण केलं आणि चीनच्या 60,000 सैन्यापुढं आपलं 12,000 सैन्य टिकू शकलं नाही. तुटपुंज्या साधनासह डोंगरी भागात आपण पराभव. त्यामुळं आता देशानं सर्व भेद विसरून दुर्दैवानं सोशल मीडियावर अतिशय चुकीच्या पद्धतीनं प्रचार करून एक तर भय वाढवलं जातं, सामाजिक तेढ वाढवली जाते, निगेटिव्हिटी वाढवली जाते. त्यामुळं घरात राहून लोक अत्यंत भयग्रस्त झालेले आहेत. यामुळं जास्त मानसिक रोगी होण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला एकच सांगतो, हे सगळं संकट जाणार आहे, 100% जाणार आहे. कदाचित थोडं लांबेल, पण ही वेळ 100% जाणार आहे. तुम्ही जो वेळ तुम्हाला मिळालेला आहे तो हसत खेळत घालवा, मुलाबाळांबरोबर घाला, खेळ करा, सोसायट्यांमध्ये फिरू नका, बाहेर फिरू नका. कारण याचा अत्यंत ताण प्रशासनावर येतो. एका माणसामुळं 25 माणसाला शोध घ्यावा लागतो. आपण कुठेतरी जाता, कोणतरी आपणाला भेटतं, आपल्या स्मरणात राहत नाही. मी अत्यंत मनापासून तुम्हाला सांगतो की तुम्हाला जरी काही झालं नाही तरीसुद्धा तुम्ही ह्याचे कॅरियर बनू शकता. कारण बऱ्याच लोकांना या रोगाची लक्षणंच दिसत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि हा सगळ्यात मोठा या रोगाचा प्रॉब्लेम आहे. 80% लोक आपोआप बरे होणार आहेत हे 100%, पण त्या 80%मधले काही लोक पुन्हा नवीन रुग्ण तयार करतात, हे यातला धोका आहे. आणि म्हणून आपण घरात बद्ध राहणं ही अत्यंत गरज आहे. आत्ता जर देशभक्त असाल तुम्ही, देशावर तुमचं प्रेम असेल, खरंच प्रेम असेल देशावर, तर हा त्याग करा. तुम्ही लोकांनी ह्या देशासाठी खूप त्याग केलेला आहे, पूर्वी लोकांनी केलेला आहे, सैनिकांनी केलेला आहे, आपल्या नेत्यांनी केलेला आहे. तर आत्ता तुम्हाला ही संधी देशसेवेची मिळालेली आहे. खाली क्रिकेटच्या मॅचमध्ये झेंडे फडकवणे आणि टाळ्या वाजवणे म्हणजे देशभक्ती नाही, तर आता खरी तुमची कसोटी आहे. तुम्ही तुमच्या सोसायट्या, तुमची घरं, तुमची कुटुंब ही अत्यंत सांभाळा आणि मग या रोगावर आपण 100% यश मिळवणार आहोत. कृपया सोशल मीडियाचा वापर करू नका, TV वरच्या करोनाच्या बातम्या पाहू नका आणि घरातली निगेटिव्हिटी वाढवू नका. हास्यचे अनेक नाटकं पहा, सिनेमा पहा, जुनी गाणी ऐका, घरात पत्ते खेळा, कॅरम खेळा, हसत खेळत वातावरण ठेवा आणि शक्यतो घराच्या बाहेर पडूच नका. करोना आपोआप परत जाईल. करोनामुळं एक गोष्ट जगाच्या लक्षात आलेली आहे, जगातलं पोल्युशन, प्रदूषण कमालीचं कमी झालेलं आहे. जग कसं स्वच्छ झालेलं आहे, ओझोनचा थरसुद्धा वाढायला लागलेला आहे. म्हणजे इतके दिवस आपण पृथ्वीशी कशा पद्धतीने खेळत होतो हे सिद्ध झालेलं आहे. आज रस्त्यांवर वाहनं नाही आहेत, वाहनांचा धूर नाही आहेत, इंडस्ट्री बंद आहे, गिरण्यांचा धूर नाही आहे. आणि हे जे काही जे पोल्युशन आहे ते थांबल्यानंतर आता पहा रस्त्यावर तुम्हाला किती मोकळं मोकळं वाटतं. ऑक्सिजनचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. मला असं वाटतं आपण पृथ्वीशी किती खेळत होतो. त्यामुळं कोरोनानं एक नक्कीच तुम्हाला हा धडा दिलेला आहे की निसर्ग चक्र जे आहे ते थांबवण्याचा मनुष्याला अधिकार नाही आहे. आणि त्यामुळंच मला असं वाटतं या पुढील काळात आपल्या सर्व पृथ्वीवरच्या लोकांचे डोळे उघडले तर आता आपण निसर्गाचा विनाश थांबवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे.